नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कलिंगड आपल्याला सगळ्यांना उन्हाळ्यामध्ये खायला आवडत असतं आणि आपण भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कलिंगड खात असतो, कारण कलिंगड मध्ये भरपूर सारं पाण्याचं प्रमाण आहे. तर कलिंगड सगळ्यांच्या आवडीचं आहे. आजची रेसिपी होणार आहे कलिंगड. आपण खाल्ल्यानंतर जे आपली साल असते, तर एक पाटची साल काढल्यानंतर जर हिरवा भाग असतो तर ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण आहे आणि बरेचसे पौष्टिक गुण ह्याच्यामध्ये आहे. तर ह्याची चटणी आपण आज बनवणार आहोत. आजची रेसिपी होणार आहे कलिंगडची चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक आपण घेतलेला आहे, आपण इथे मला घ्यायचे एक टीस्पून जिरे. इथे आपण घेणार आहे एक टीस्पून धनी. इथे 8 मी तिखट मिरची घेतलेली आहे. तर तुम्ही इथे मिरची नसेल तर अवेलेबल वेळेवर तर तुम्ही मिरची पावडरचा सुद्धा इथे वापर करू शकता आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या इथे घेतलेल्या आहेत. 7-8 इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, पूर्ण सालतीची काढलेली नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व साहित्य इथे टाकते. हे सर्व कच्चं आहे, मिरची पण आपली भाजलेली नाहीये. इथे बघा, अजिबात पाण्याचा थेंब याला लागत नाही. इथे मी मिरची आणि आपलं कलिंगड जे कापून घेतलेलं होतं मागच्या आपलं ती हे करून घेतलेले. इथे आता आहे धनी आणि 1 टीस्पून जिरे मी याच्यामध्ये आता घातलेले. हे परत आता आपल्याला फिरवून घ्यायचंय. चवीपुरते इथे मीठ घालायचं आहे. इथे आपली चटणी वाटून झालेली आहे. एकही थेंब पाण्याचा वापर आपण केलेला नाहीये. इथे तशीच आपण चटणी वाटलेली, बाहेरचं पाणी याच्यामध्ये अजिबात टाकलेलं नाहीये. एकदम छान वास आपल्या चटणीचा इथे सुटलेला आहे. हेल्दी आणि पौष्टिक चटणी तुम्ही कधीही आधी खाल्ली नसेल, नक्की करून बघा. ह्या चटणीची चव अप्रतिम आहे. जर तुम्हाला तडका आवडत असेल तर तुम्ही इथे 1 टीस्पून राई तेलामध्ये तडतडवून त्याच्यामध्ये घालू शकता, तडका ह्याला देऊ शकता. चटणी आपली इथे तयार झालेली आहे. आपण कलिंगड घेताना लाल बुंदा कलर बघून घेतो आणि मस्त लाल भाग आपण खाऊन घेतो आणि बाकी आपण फेकून देतो. तर त्या सालीपासून ही चटणी बनवलेली आहे. एकदा करून बघा या चटणीची टेस्ट किती भारी लागते. चपाती भाकरीवर खाऊ शकता, ब्रेडला तुम्ही लावून खाऊ शकता. 2 ते 3 दिवस ही चटणी फ्रीज मध्ये छान राहते. फक्त या चटणीला बाहेरचं पाणी वाटताना टाकायचं नाहीये. कलिंगडमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्या सालींमध्ये पण बरंचसं पाणी असतं, त्यामध्येच आपल्याला ही चटणी करायची आहे. नक्की करून बघा आणि अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.